वाढ दिवसाला यावं लागत नाही, रोज एखाद्या जयंती साजरा करायला यावं लागत नाही, रोज डीजे समोर नाचावं लागत नाही, याला वैचारिकता लागते, याला विचार लागतो, याला आत्मीयता लागते, आणि तेव्हा जाऊन आपला नगर तालुक्याचा माणूस पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून सुखा कसं होईल, कसं तो त्याचं खुशाल जीवन जगेल या दृष्टिकोनातून आपण सातत्याने प्रयत्न करतो. एबीसीबीचा साहेब आपण स्वतः पुढाकार घेऊन तो प्रयत्न केला, लाईन टिकत नव्हती, हा फिडर महावितरण कंपनीने मंजूर केला, 50 लाख रुपये त्या ठिकाणी महावितरण कंपनीने दिले. आपण त्या ठिकाणी बाबुडी बेन मधून तो काढून खडकीच्या फिडर मध्ये 20 ट्रान्सफॉर्मर जोडायचा निर्णय घेतला आणि आपल्या पुढाकाराने तो 50 लाख रुपये मिळाले. पण आमच्या केंद्राकडे रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न प्रलंबित होता. सातत्याने प्रयत्न करून प्रत्येक वेळेस या गावामध्ये कधी चहा प्यायला माऊलीच्या हॉटेलला थांबलो का, पहिला प्रश्न तो असायचा की रेल्वे क्रॉसिंगचं काय झालं. आज रेल्वे क्रॉसिंग होऊन गेली, 50 लाख रुपये फिडर चार्ज झालं, आज 24 तास त्या भागांमध्ये ते 20 ट्रान्सफॉर्मर आणि जो लोड आपण बाबुडी बेन वर असलेला जो लोड कमी केला, या गावात 24 तास वीज त्या ठिकाणी त्या ट्रान्सफॉर्मर चालू राहील. आणि म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये जे जे कामं सर्वसामान्य नागरिकांसाठी केले जातात, आज आपण इथं बसलेलो आहोत, आमच्या माता भगिनी बसल्या आहेत, आपले ज्येष्ठ नागरिक बसले या मंगल कार्यालयामध्ये नाही, आपल्या सभा मंडळाखाली बसलो आहोत. आज जर आपण आदरणीय प्रधानमंत्र्यांनी एवढ्या कोविडच्या संकटाच्या काळामध्ये आपल्याला लस उपलब्ध करून दिली असती, एक लस झाली एक डोस नंतर दुसरा डोस नंतर तिसरा डोस, मला आपल्याला स्पष्ट एवढंच वाक्य वापरायचं आहे की जर आज आपण जिवंत असू आणि आज आपण हा कार्यक्रम पाहू शकलो, आज आपण नवरात्री साजरा करू शकतो, आज आपण गणपती साजरा करू शकतो, आज आपण जर आपल्या मुलाबाळांना चांगल्या पद्धतीने जीवन देऊ शकतो, आपण जर जगलो असू या कोविडच्या संकटाच्या काळामध्ये, तर याचं योगदान सर्वात प्रथम माननीय नरेंद्र मोदींना जातं, दुसऱ्या कोणालाच नाही. बाकी चालत राहत, राजकारण चालत राहतं, भाषण चालत राहतात, पण लोकप्रतिनिधीला ओळखेची परख ही सर्वसामान्य नागरिकांमध्ये असली पाहिजे. एक व्यक्ती जो रोज दिसतो. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.